नमस्कार मंडळी पुणे परिसरात मागील चोवीस तासात किती पाऊस झाला आहे तसे उजनीमध्ये किती पाणी साठा जमा होत आहे तसेच कोणत्या धरणामधून पाणी सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत पावसाचे अपडेट आणतो ते अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मंडळी शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार पानछेतव येथे तीन, थे तीन ला तर खडकवासला पंचवीस मिलीमीटर पाऊस झाला तर पानछेत मधून एक हजार दोनशे त्र्याऐंशी क्युसेक मधून एक हजार एकशे सत्त्याण्णव क्युसेक व टेमघर मधून तीनशे पन्नास क्युसेक पाणी सोडलं आहे या तिन्ही धरणातून सोडलेले दोन हजार आठशे वीस क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे तर खडकवासला धरणातून शेतीसाठी एक हजार पाच क्युसेक पाणी सोडले जात आहे मागील चोवीस तासात पुण्याच्या निमगिरीमध्ये चोवीस मिलीमीटर mm, लावेलमध्ये बावीस पॉईंट पाच mm, मिलीमीटर आंबेगावमध्ये एकवीस पॉईंट पाच मिलीमीटर mm, बल्लालवाडी येथे वीस पॉईंट पाच mm, मिलीमीटर गावात नऊ पॉईंट पाच मिलीमीटर व इतर तालुक्यात सरासरी चार मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पुणे जिल्ह्यात पडत असलेला पावसाचा फायदा उजनी धरणाला होतो पुण्यातील धरणामधून पाणी सोडलं जात आहे हे पाणी उजनी धरणात जमा होत आहे सध्या दोन हजार एकोणसत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे ही बाब उजनीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे दुसरीकडे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कडक धरणात एक पॉईंट अठ्ठावीस टी एम सी म्हणजे पासष्ट पॉईंट बहात्तर टक्के पाणी सटा आहे टेमघरमध्ये दोन पॉईंट ब्याऐंशी टी एम सी म्हणजे पंच्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के पाणीसटास झाला आहे पानछेत वरसगाव पवना भामा आसखेड धरण शंभर टक्के भरलेले आहेत